नमस्कार, विसु मासवाड मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत ड्रायफ्रूट्स मिल्कशेक। या मिल्कशेकमुळे तुम्हाला आपल्याला हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी खूपच मदत होते। तर याची आपण कृती बघूया। तर त्यासाठी मी घेतले आहे खजूर, ओले खजूर आपल्याला इथे घ्यायचे आहे। मी 4 जवळपास खजूर इथे घेतले आहे। त्यासोबतच आपल्याला घ्यायचे आहे 2 अंजीर। मी जे प्रमाण सांगत आहे ते तुम्ही तसेच घ्या। काळ्या मनुका घ्यायचे आपल्याला 10 ते 15। आणि आता हे सगळे जिन्नस आपल्याला पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहे। तर खजूर तुमचे सीडलेस असेल तर चांगले आहे, पण सीड असेल तर अशा प्रकारे तुम्ही त्यातली सीड काढून आपल्याला हे भिजवायचे आहे। तर अंजीर घ्या आणि आपण ज्या काळ्या मनुका घेतल्या आहेत त्यासुद्धा इथे घ्यायचे आपल्याला। तर हे तिन्ही एकत्र आपल्याला पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहे। मी इथे पाण्यामध्ये भिजवत आहे, तुम्ही दुधातसुद्धा भिजवू शकता, पण जे दूध पीत नाही त्यासाठी मी इथे पाण्यामध्ये भिजवायचे सांगितले आहे। म्हणजे जे दूध पीत नाही त्यांच्यासाठी पण हे पेस्ट ते असेच खाऊ शकतात। तर आपल्याला हे रात्रभर भिजवायचे आहे। तर मी रात्रभर हे भिजवले आहे। मी बघू शकता पाण्याचा कलर चेंज झाला आहे आणि हे अंजीरसुद्धा छान भिजले आहे। मी तुम्हाला तोडून दाखवते, छान भिजले आहे। तर आपल्याला याची आता मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची आहे। ते पाणीसुद्धा आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे आणि छान एकदम फाईन पेस्ट ही करून घ्यायची आहे। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता किती छान फाईन पेस्ट इथे तयार झाली आहे। तर आता काय करायचे ते आपण बघूया। तर एक ग्लास घ्या, त्यामध्ये आपल्याला ही पेस्ट घालायची आहे। जेवढी पण पेस्ट याची झाली आहे तेवढी सगळी तुम्ही इथे घ्या। हे एक ग्लास दुधासाठी परफेक्ट प्रमाण आहे। तर मी हे सगळंच पेस्ट इथे घेत आहे। जे दूध पीत नाही ते हे ही पेस्ट अशीच खाऊ शकता। तर दूध घालत आहे मी यामध्ये, तुम्ही थंड दूध घ्या किंवा तुम्ही कोमट दूधसुद्धा इथे घालू शकता। आणि अशा प्रकारे हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे चम्मचनेच। मिक्सरमध्ये फिरवायची वगैरे गरज नाही आहे इथे। तर हा मिल्कशेक आता रेडी झाला आहे पिण्यासाठी। तर तुम्ही हा मिल्कशेक एकदा नक्की ट्राय करा। तुमचे हिमोग्लोबिन जर खूप कमी झाले असेल तर तुम्ही हा मिल्कशेक रोज घ्या, तुमचे नक्की हिमोग्लोबिन वाढेल। आणि मी हे स्वतःच्या अनुभवाने तुम्हाला सांगत आहे। तर एकदा तुम्ही हे नक्की ट्राय करा रेसिपी, तर हे खूपच फायद्याचे आहे। तर या मिल्कशेकमुळे तुमची इम्युनिटीसुद्धा वाढेल। तर तुम्ही हा शेक नक्की ट्राय करा। तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये मला फीडबॅक द्यायला विसरू नका।